नमस्ते, मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी। दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा, जागतिक आदर्श उपचार हे पुस्तक वाचून दाखवत आहे। बेशुद्ध बाळाला असे ठेवा, पहिले मानेला जखम आहे का हे बघा। मानेला जखम असल्याचा संशय असेल तर डोकं आणि मान हलले नाही पाहिजे, त्यासाठी दोन्ही बाजूला सलाईनच्या बाटल्या किंवा पट्ट्या ठेवा, फळ्या ठेवा, फळ्या हे बघा। आणि डोके व मान हलू नये म्हणून मान सरळ मधोमध ठेवा। बाळाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला सलाईनच्या बाटल्या किंवा फळ्या ठेवा, जे तुम्हाला मिळेल ते। एक चिकटपट्टी हनुवटीला लावा, एक चिकटपट्टी कपाळाला लावा आणि त्या दोन्ही बाजूला सलाईनच्या बाटलीला किंवा फळीला लावा आणि बेडला पण लावा। उलट्या होत असतील तर बाळ असं ठेवू नका, त्याला एका कडेवर ठेवा। पण बाळाचं शरीर जर कडेवर वळवलं आणि डोकं नाही वळवलं तर त्रास होईल। डोकं पण वळवा आणि शरीराच्या रेषेत ठेवा। मानेला जखम नसेल तर बाळाला एका कडेवर कुशीवर झोपवा। मान थोडी मागे झुकलेली ठेवा, शिंकताना असते तशी। आधी तुम्हाला फोटो दाखवतो, असं ठेवा। बाळाला एका कडेवर कुशीवर झोपवा, मान थोडी मागे पाहिजे, शिंक्याला असते तशी। गालाखाली एक हात ठेवा, उदाहरणार्थ उजव्या गालाखाली डावा हात ठेवा आणि स्थिरतेसाठी वरचा पाय मोडून ठेवा। आणि हे सर्वांना सांगा, हा संजीवनी मंत्र आहे मुलं वाचवायचा। सगळ्यांना कळलं, सगळ्यांच्या फोनमध्ये हा व्हिडिओ गेला तर सगळे हुशार होतील आणि खूप मुलं रोज वाचतील। धन्यवाद। डॉक्टर हेमंत जोशी विरार, जय हिंद।